आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी परिसरात बनावट नोटांचा सुळसुळाट, शेतमजूर कष्टकऱ्यांना बसतोय राजरोस गंडा. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी परिसरात बनावट नोटांचा सुळसुळाट सुटला आहे. अनवधानाने किंवा अशिक्षितपणामुळे शेतमजूर आणि कष्टकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. टाकळी परिसर हा कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. या दोन्ही राज्यातील नागरिकांची देवाणघेवाण याच भागातून सुरू असते. सीमा भागाचा फायदा घेऊन बनावट नोटा व्यवसायात गुंतलेले व्यावसायिक परिसरातील अशिक्षित आणि शेतमजूर कष्टकरी मजुरांना 50 रुपये 100 रुपयाच्या बनावट नोटा देऊन राजरोस फसवत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होऊन मोठा गंडा बसत आहे. याच परिसरातील दत्तवाडमध्ये काही वर्षापूर्वी बनावट नोटांचा छापखाना उघडकीस आला होता. त्याचा विसर पडतो ना पडतो तोच पुन्हा बनावट चलनी नोटा राजरोस व्यवहारात येऊ लागले आहेत. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकात संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण आहे. महानकर न्यूजसाठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड. मी एक सैनिकाचा व्यवसायिक आहे. तरी या रोजच्या चलनामध्ये किंवा आठवड्याच्या चलनामध्ये 1-2 नोटा तरी डुप्लिकेट येतात. त्याचे कलर जोरास जास्त करून 50 आणि 100 नोटांचं जास्त यामध्ये प्रमाण आहे. या चलनाच्या डुप्लिकेट नोटामुळं लोकांचं भ्रमण अवस्था झालेली आहे. माझ्या रोजच्या चलनाच्या व्यवहारामध्ये रोजचा व्यवहार असल्यामुळं ही डुप्लिकेट नोट लक्षात येते. त्यावेळी शेतकरी मजूर सर्वसाधारण कामगारांच्या यांच्या लक्षात येत नाही आहे. त्यांची फसवणूक होत आहे यामध्ये. त्यामुळे सरकारने यामध्ये साधारण गांभीर्याने लक्ष द्यावं आणि लोकांनी सतर्कतेने राहावं. नोटे घेतेवेळी व्यवस्थित डुप्लिकेट आहे, कलर झेरॉक्स आहे हे बघून घेतलेलं जरा हे व्यवस्थित हे होईल, नुकसान होणार नाही स्वतःचं.